मला आता तुझा उत्साह बघून मला जरा उत्साह आलाय यार, त्यांची म्हणजे एक्साइटमेंट जास्त असं. आणि म्हणजे ही चांगलं पण आहे की 500 एपिसोड पूर्ण झालेत. तुझी लाडकी मालिका मी असं सांगेन कारण तू इतकी उत्साहात आहेस. आपण प्रत्येकाच्या आयुष्यात बघतो की एका टप्प्यानंतर प्रत्येक माणूस चेंज होतो. तसंच अर्जुन आणि सायली या दोघांमध्ये चेंजेस आलेत. अर्जुन अर्जुन जो कधीही प्रेमावर विश्वास न ठेवणारा माणूस अचानक प्रेमात पडतोय. सायली सुद्धा फक्त मधुभाऊच्या प्रेमात होती किंवा मधुभाऊ एकच आहेत. आणि आता हळूहळू अर्जुनच्या बाबतीत पण जरा इमोशन यायला लागले. नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्सतर्फे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तर एकदम दमदार विषय आणि हटके कहाणी म्हणजेच ठरलं तर मग या वाहिनीतील आता आपण सायली आणि अर्जुन यांच्याशी गप्पा मारणार, कारण ते 500व्या एपिसोडपर्यंत पोहोचले. तर या प्रवासाबद्दल काय वाटतंय थोडक्यात सांगा ना. म्हणजे मला ना मला आता तुझा उत्साह बघून मला जरा उत्साह आलाय असं. आणि म्हणजे ही चांगलं पण आहे की 500 एपिसोड पूर्ण झालेत. तुझी लाडकी मालिका मी असं सांगेन कारण तू इतकी उत्साहात आहेस. तसंच प्रेक्षकांची सुद्धा लाडकी मालिका आहेच आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय, म्हणूनच 500 भागापर्यंत आम्ही चांगल्या रेटिंग वरती आहोत. उत्साह तर खूप छान वाटतंय. म्हणजे कुठलीही आपली मालिका, कुठलंही काम आपलं लोकांना इतकं आवडत असेल आणि आता त्याचे 500 भाग झाले तर ही खूप मोठी, म्हणजे माझ्यासाठी ही एक अचीवमेंटच आहे. कारण मी 2 वर्षांनंतर डेली सोप करायला घेतली होती आणि माझ्यासाठी हे प्रोजेक्ट खूप चांगलं वर्क होणं खूप जास्त गरजेचं होतं आणि ते त्या प्रकारे होत आहे. त्यामुळे काय म्हणणार मी की आय एम ग्रेटफुल ऑन द केक आहे, चेरी ऑन द केक. आणि जी काय मेहनत आमची अख्खी टीम करते ती प्रेक्षकांना इतकी आवडतीये तर मग असं वाटतं ना की हा करू मेहनत अजून, तसं फील आहे. आणि कसे तुमची एक सुरुवातीला जी भूमिका आहे आणि आता 500 एपिसोड पर्यंत आले, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पासून तुम्ही काहीतरी अशी सुरुवात केली होती आणि आता काहीतरी एक वेगळं दिसतंय, तर हे असं वळण 500 मालिकांपर्यंत म्हणजे एपिसोड पर्यंत आहे तुमचं, तर त्या भूमिकांबद्दल तुम्ही काय सांगाल. आपण प्रत्येकाच्या आयुष्यात बघतो की एका टप्प्यानंतर प्रत्येक माणूस चेंज होतो. तसंच अर्जुन आणि सायली या दोघांमध्ये चेंजेस आलेत. अर्जुन जो कधीही प्रेमावर विश्वास न ठेवणारा माणूस अचानक प्रेमात पडतोय. सायली सुद्धा फक्त मधुभाऊच्या प्रेमात होती किंवा मधुभाऊ एकच आहेत. आणि आता हळूहळू अर्जुनच्या बाबतीत पण जरा इमोशन्स यायला लागले तिला. तर बट ऑबियस हे जे चेंजेस आहेत ते प्रेक्षकांना तितकेच आवडलेत आणि म्हणूनच कदाचित प्रेक्षकांचे रोज आम्हाला रिप्लाय येतात आणि त्यांचे जे अभिप्राय आहे, त्यांचे विशेष आहेत, ते रोज मिळतात आम्हाला. येस येस, नक्कीच. आणि अजून आता एक फॅमिली असते आपली घरची आणि ती आपली या सेटवरची फॅमिली. आता तुम्ही एवढे एपिसोड केलात तर साहजिकच आहे, त्यापेक्षा थोडंसं कुठेतरी जास्त वेळ तुम्ही ते स्पेंड करता ते ठीक आहे. तर मला असं सांगाल का की ह्या फॅमिलीबद्दल थोडक्यात असं काय वाटते, किंवा आज तुम्ही आल्या हा आपले 500 एपिसोड झाले काय रिॲक्शन होती तुम्ही? ऍक्च्युली आज आम्ही आमच्या फॅमिलीला मिस करतोय कारण आज सगळ्यांचं शूट नाहीये, अर्ध्यांचा लवकर पण पॅकअप आहे आणि आमची मेन सुभेदार फॅमिलीच नाहीये आज. आम्ही कोर्टात असल्यामुळे त्यामुळे आहे कोर्टात लढतील आज नाही, कोर्ट केस लढ बाबा मधुभाऊना बाहेर काढ नाही. तर फिलिंग असं आहे की आम्ही ऍक्च्युली ना क्रेझी फॅमिली आहे. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की ज्यांनी कास्टिंग केलं सुभेदार फॅमिलीचं, एक एक असे अवलिया लोक आहेत आमच्या फॅमिलीमध्ये, ऍक्टर्स असे आहेत सगळे. त्यामुळे आम्हाला खूप धमाल मजा चालू असते सेटवर आणि शूटिंग काय आधेमध्ये आम्ही करत असतो तसं आहे. येस येस, नक्कीच. आता खूप सारे अजून एपिसोड येऊ देत अशा खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा. आणि जाता जाता तुम्ही काय सांगाल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना? प्रेक्षकांना हेच सांगेन की तुम्ही आमच्यावर इतकं प्रेम केलं, म्हणजे कधी कधी असं वाटतं की आम्ही खूप जास्त लकी आहोत कारण एवढं प्रेम मिळालं आम्हाला आणि ते पण कमी दिवसांमध्येच एवढं प्रेम मिळायला लागलं होतं. आणि आज तुमच्या प्रेमामुळे आम्ही 500 एपिसोडची मजल घातलेली आहे. तर प्लीज 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 रसिक प्रेक्षक, तुमचं हे प्रेम असंच राहू द्या आणि आमच्या मालिकेचा एकही भाग मिस करू नका. जो तुम्ही मिस करत नाहीच पण यापुढे तर अजून छान छान भाग येणार आहेत, त्यामुळे बघत रहा. ठरलं तर मग सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. थँक्यू, थँक्यू सो मच.